शुभ सकाळ मित्रांनो, माझं नाव रितेश आणि तुमचं स्वागत आहे रितेश पंडित ब्लॉग्स या चॅनलवरती. आणि आजचा ब्लॉग पण थोडा वेगळा असणार आहे, कारण की हा आहे आपल्या गुजरात सुरत सिरीजचा डे 3. आणि आज आपण निघालेलो आहोत डुमस बीच पाहण्यासाठी. तर चला तर मग काही उशीर न करता सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आपण आज चाललेलो आहोत आपल्या बाईकवरती. चला गणपती बाप्पा मोरया. काय केलं ना BRT रूट च, कसलं मस्त दिसत. बघताय त्या साईडला सगळ्या ज्या मोठ्या मोठ्या कंपनीचे शोरूम एका लाईनी आहेत. किया मोटर्स आहे, मोनार हुंडा आहे, BMW. वा कोणत्या कोणत्या एअरपोर्ट.
मित्रांनो, आता आपण धुमस बीटला निघालो होतोच आणि तेवढ्यात मी एक गोष्ट बघितली. ती आहे ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे, मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल ती. ब्रिटिशच्या काळामध्ये जेव्हा पूर्वीच्या काळातले जेव्हा स्टीमर मोठे मोठे आगबोट्स स्टीमर तयार ना, तरी इथे हे थांबवायसाठी त्यांनी याचा वापर केला होता. हे समुद्रातलं चिन्ह आहे, हे समुद्राचं चिन्ह नाही, हे समुद्रातलं अँकर आहे. बरोबर सॉरी सॉरी, अँकर आहे. याला त्या काळामध्ये ते लोक उचलत होते, कसे उचलत होते देवाला माहिती आता. हो एवढं खरंय, केवढं मोठं आहे ते. ऐतिहासिक गोष्ट दाखवणार आहे, बरं बघा ही आहे. मित्रांनो, हा आहे शिप अँकर. तर तुम्हाला तर थोडं दाखवतो मी काय नक्की. ये पुढं इथं बघताय तुम्ही द ग्रेट वॉर 1914 आणि 1918 साली ह्याचा उपयोग करायचा. तुम्ही ह्याचं आत्ता वजन बघितलं ना, कारण त्या काळी लोक हे उचलायचे आणि आपल्या त्या शिपला सेट करायचे आणि उचलून करत होते. हां, शिपला थांबवण्यासाठी ह्याचा उपयोग करायचा अँकरला. आणि हे एवढं जड आहे आणि त्या काळातील लोक उचलत होते. जर आपण विचार करायला पाहिजे की काय स्ट्रॉंग असतील ते. कडी आहे ना ही, जेवढी जड आहे तर विचार तुम्ही थोडं फक्त विचार करा की काय पूर्णपणे जड असेल. नाही कडी चल. तर मित्रांनो, त्या काळी त्या वॉरमध्ये ते म्हणतो ना की शहीद झाल्यांची नावं आहे ते सगळी. तर हे काय वाचतं काय काय. हां, लष्कर कांजी वहाला. लष्कर कांजी वहाला हे काय. बसरा. बसरा आणि हे 20/9/1917 जे शहीद झाले ते काय. गुजरी गयानी तारीख आहे त्यांनी जे गेले त्यांची तारीख. हा गुजरी गयान तारीख त्याला म्हणतो मित्रांनो आपण, गुजरी गयान तारीख. हे त्यावेळी हे सगळे त्या शहीदांचं जे सगळे. डुमस बीच या दोन गोष्टी आत्ता बघितल्यात आणि आता आपण करतो ब्रेकफास्ट. आणि तुम्हाला हे दोन्ही प्लेस आवडले असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.